नमो नमा विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण तौ दातृ याचकौ या, या पाठाची प्रस्तावना जाणून घेतली आता या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाठाकडे वळूया पहा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला परिच्छेद दिसतो दिसतोय कसमिंचित तपोवणे वरतंतु नाम ऋषीही असेल सह अध्यापणे निपुण प्रकृत्या दयालुहू च असेल तसे आश्रमे बह मेधाविन बटव आसन कश्चित् कौत्सः कौत्स बटुः आसी विद्याध्य समाप्य गुरुदक्षिणा दातमुत्सुक कौत्स गुरु उपागत स विनंच गुरवे अकथयत् तस्य वचं श्रुत्वा गुरुः उत्तवान वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवया च च्रूशं प्रीतोऽस्मि अन्यान कामपे दक्षिणा नेछामी गच्छ स्वस्ती तुभ्या गुरुणा वरतंतुणा निवारीत अप कौत्स वारंवार दक्षिणा दादूं पहा कस् तपोवने वरदन्तु नाम ऋषि आसीत कसंचि तपोवने कमी अधिकचित तपोवने तपसाय वनाम या ठिकाणी आपल्याला तपोवनाचं चित्र दिसतंय तपोवन म्हणजे काय तपश्चर्यासाठी असलेलं वन ज्या ठिकाणी प्राचीन काळी ऋषी तपश्चर्या करायचे नाम ऋषी ही असत कोण्या एका वनामध्ये वरतंतू नावाचे ऋषी होते वरतंतू आपण भानू उकारांत पुल्लिंगी शब्द अभ्यासला त्याप्रमाणे चालणारं हे रूप वरतंतू सह अध्यापणे निपुण प्रकृत्या प्रकृत्या च सह अध्यापणे निपुण ते आपल्या अध्यापनामध्ये निपुण होते म्हणजे पारंगत होते आणि प्रकृत्या दयाळू च आसे प्रकृत्या प्रकृती म्हणजे स्वभाव प्रकृत्या तृतीया एकवचन स्वभावाने ते अत्यंत दयाळू होते तस्य आश्रमे बहव मेधाविन बटव आसन बघा प्राचीन काळी अनेक ऋषी होते आणि या सर्व ऋषींमध्ये वरतंतू नावाचे एक ऋषी होते आता वरतंतू हे स्वभावाने अत्यंत दयाळू आणि आपल्या अध्ययनामध्ये पारंगत असलेले आता यांच्या आश्रमामध्ये तस्य आश्रमे बहव मेधाविन बटव आसन पुष्कळ बहव उकारान्त पुल्लिंगी विशेषण हे सुद्धा भानुशब्दाप्रमाणे चालणारं भानवः प्रथमा बहुवचन याप्रमाणे बहव हे सुद्धा प्रथमा बहुवचनाचं रूप बहव मेधाविनः बटव आसन त्यांच्या आश्रमामध्ये पुष्कळ मेधाविन बुद्धिमान बटव बटू म्हणजे शिष्य बटव म्हणजे अनेक बुद्धिमान शिष्य त्यांच्या आश्रमामध्ये होते तेशू कौत्स नामयुव पटू असे आता या सर्व विद्यार्थ्यांमध्ये हुशार विद्यार्थ्यांमध्ये कौत्स नावाचा एक विद्यार्थी होता तो स तू सुद्धा अत्यंत हुशार आणि असा हा कौत्स विद्याध्यना समाप्य आपले अध्ययन संपवून गुरुं दक्षिणा उत्सुक आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक असलेला गुरुम उपागच्छत आपल्या गुरुजवळ जातो आणि सविनयम स्वस्य इच्छा गुरवे अकथयत स्वस्य इच्छा स्वतःची इच्छा गुरवे अकथयत त्याने आपल्या गुरुला सांगितली तो आपल्या गुरुजवळ गेला आणि अत्यंत नम्रपणे आपल्या गुरुला त्याने आपली इच्छा सांगितली की मला आपल्याला काही गुरुदक्षिणा द्यायची आहे तेव्हा गुरु त्या आता या ठिकाणी बघा अकथयत हे लंग क्रिया पण आलेलं आहे कथधातूपासून तयार झालेलं आहे आणि कथधातू याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते काही विशिष्ट काही अव्यय आणि काही धातू असे असतात की ज्यांना विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असते आणि या ठिकाणी कथधातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते ज्याला सांगायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती वापरली जाते या ठिकाणी कौतस आपली इच्छा कोणाला सांगतोय गुरूला सांगतोय म्हणून गुरवे हे काय झालं चतुर्थी एकवचनाचं रूप त्याचबरोबर जेव्हा त्याने गुरुंना आपली इच्छा सांगितली की गुरु आपल्या मला आपल्याला काही गुरुदक्षिणा द्यायची आहे तेव्हा बघा गुरूंचा स्वभाव कसा होता अत्यंत दयाळू आणि त्याची सुद्धा गुरुंना चांगली ज्ञात होती याची सामान्य कुटुंबातील असलेला हा कौत्स आणि तो गुरुला गुरुदक्षिणा देण्याची इच्छा करतो तेव्हा गुरु त्याला काय सांगताय की वत्स कौत्स बाळा कौत्सा तू जे या आश्रमामध्ये अध्ययन आहे तू जी विद्या ग्रहण केलेली आहे त्या अध्ययनाने आणि तुझ्या तू सेवया म्हणजे काय तू माझी जी सेवा केलेली आहे त्यामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे त्यामुळे मला तुझ्याकडून कुठल्याही गुरुदक्षिणेची अपेक्षा नाही गच्छ तू आता जा आता गच्छ स्वस्त तुझे कल्याण असो आता या ठिकाणी आपल्याला गच्छ हे जे क्रियापद दिसतंय ते म्हणजे लोटलकार बघा आपण अज्ञा म्हणजेच लोटलकाराची क्रियापदी अभ्यासलेली आहे आणि यामध्ये मध्यम पुरुष एक वचनाचं रूप म्हणजे गच्छ या ठिकाणी आपल्याला ते दिसते आता गुरु त्याला जाण्याची सांगताय किंवा त्याला आदेश त्याला सांगताय की तू या ठिकाणीहून जा तु तु कता, कता, जा तुभ्यम तुझे कल्याण असो स्वस्ती तुभ्यम स्वस्ती हे सुद्धा एक अव्य आहे बघा आपण अकथयत कथधातू बघितला त्याला जशी चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते तशीच स्वस्ती या अव्ययाला सुद्धा चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते ज्याचे कल्याण असेल त्याची चतुर्थी विभक्ती वापरली जाते या ठिकाणी गुरु आशीर्वाद देत आहे कौसाला की तुभ्यम स्वस्ती तुझे कल्याण असो तो हे काय रूप आहे युष्मत मध्यम पुरुषी सर्वनाम चतुर्थी एकवचनाचं रूप आहे म्हणून ज्याचे कल्याण असे असो असं इच्छा व्यक्त केली जाते तेव्हा त्याची चतुर्थी विभक्ती वापरली जाते गुरु त्याला जाण्यासाठी सांगताय आणि त्याला सांगताय की मी तुझ्या अध्ययनाने तुझ्या सेवेने अत्यंत प्रसन्न झालेलो आहे तू आता जा गुरु गुरुना वरतंतुना निवारित हो। गुरु वरतंतूने त्याला वार जाण्यासाठी सांगितलं असलं तरीसुद्धा त्याची एकच इच्छा असते वारंवारं गुरुदक्षिणा दातो इच्छा तो पुन्हा पुन्हा आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्याची देण्याविषयीची विनंती करतो की नाही मला आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे त्यामुळे आपण ती स्वीकारावी आता बघा आ आत या पाठामध्ये आपल्याला एक गुरु आणि एक शिष्य म्हणजे प्राचीन काळची थोडक्यात परिस्थिती थी या ठिकाणी वर्णन केलेली आहे की एक गुरु आपल्या गुरुला निस्वार्थ दान ज्ञानार्जन करतात आणि त्याच्याकडून कुठल्याही गुरुदक्षिणीची अपेक्षा करत नाही आपण पूर्वज्ञानामध्ये पाहिलं की गुरुदक्षिणेचं किती महत्त्व होतं आणि त्याच तेच आपल्याला पुढील परिच्छेदामध्ये अभ्यासायचं आहे आता या पाठामध्ये किंवा या गद उतार्यामध्ये आलेले शब्द क्रियापद असेल शब्दार्थ असेल ते आपण पाहूया बघा या ठिकाणी शब्द आपल्याला दिसत आहे तपोवणे म्हणजे तपश्चर्यासाठी असलेले वण निपुण कुशल पारंगत प्रकृत्या स्वभावाने बहवह पुष्कळ हे एक विशेषण आहे बटुहू शिष्य वचः बोलणे भृशम भरपूर आता या पाठात आलेली क्रियापदे आसी असलंगलकात प्रथम पुरुष एकवचन उपागच्छत उप अधिक आधिक पासून तयार झालेलं हे सुद्धा लंगलकाराचं रूप आहे प्रथम पुरुष एकवचन असुष एकवचन ऐच्छत हे सुद्धा लंग लकाराचं रूप आहे प्रथम पुरुष एकवचन आता या पाठात आलेले संधी विग्रह आपण पाहूया कसमीची कसमी अधिक चीन प्रित प्रीत अधिक अस्मि कामपि काम, काम अधिक अपि नेच्छामि न अधिक इच्छामि दातुम उत्सुकः दातुम अधिक उत्सुकः आता या पाठात आलेली अव्यय आपण जाणून घेऊया समाप्य सम अधिक आप पासून तयार झालेला पूर्वकालवाचक धातुसाधित धातू साधित दा धातू पासून तयार झालेलं पूर्व हेतवर्थक धातू साधित तुमंतव्य श्रुत्वा पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांतव्ये स्वस्ती कल्याण असो ज्याला चतुर्थी विभक्ती अपेक्षित असते याचं स्पष्टीकरण आपण गद्यवेच्या अभ्यास पाहिलेलं आहे आता या पाठामध्ये आलेले सर्व शब्दार्थ असो संधिविग्रह असो क्रियापदे आणि अव्यय हे आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहे आणि पुढील भागामध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पुढील परिच्छेदाचा अभ्यास करायचा आहे